ज्यांनी 100 करोड क्लब म्हणजे काय हे भारताला दाखवलं, ज्यांनी गोलमाल ट्रियोलॉजी, सिंघम, चेन्नई एक्सप्रेससारखे दणके पाच पैसा वसूल चित्रपट सगळ्यांना दिले, अशा दिग्दर्शक रोहित शेट्टींनाच आपण विचारूया की हा ट्रेलर त्यांना कसा वाटला. सर, मी तुम्हाला विनंती करते, प्लीज कम अप ऑन द स्टेज. जोरदार टाळे वाजवून आपण सरांचं स्वागत करूया. आणि त्याचबरोबर ज्याची सुरुवात खरं तर मराठी एकांकिका आणि टेलिव्हिजनपासून झाली, पण नंतर इकबाल, ओम शांती ओम, इकबाल ओम शांती ओम अशा चित्रपटांपासून मराठीचा झेंडा ज्याने हिंदी चित्रपटसृष्टीमध्ये रोवलेला आहे आणि जो अजूनही रोवून उभा आहे, अशा श्रेयस तळपदेचं पण आपण मंचावर स्वागत करूया. सर, वेलकम अगेन. सर, थँक यू सो मच. अँड वी वुड रिअली लव्ह टू नो युअर थॉट्स अबाउट द ट्रेलर. आप लोगों कसा लगा ट्रेलर? मेरा भी यही थॉट है, वेरी एंटरटेनिंग. एंड कुछ फिल्मों का ऐसा होता है, हम मानते हैं कि जो टाइटल होता है फिल्म का हशर वही होता है, तो मैं चाहूँगा कि प्रोड्यूसर्स का यही हशर हो रिलीज के बाद. वो यही बोलते रहे डेली, ये रे पैसा. एंड थोड़ा सा नॉस्टैल्जिक मोमेंट भी है मेरे लिए, सिद्धार्थ को देख के मैं थोड़ा इमोशनल हो गया. गोलमाल वन में सिद्धार्थ था और श्रेयास के साथ ऑब्वियसली हमने बहुत काम किया है. संजय को मैं बहुत सालों से जानता हूँ, मैं उनका फ़ैन हूँ. दुनियादारी मैंने 2-3 बार देखी है. इनफैक्ट अमय जी फैमिली फ्रेंड है. एंड आई थिंक मैम मृणाल जी को पता नहीं होगा, ये बात एक सरप्राइज है इनके लिए. करीबन 17 साल पहले की बात है, हम एक फिल्म बना रहे थे राजू चाचा, और एज एन असिस्टेंट राइटर मैंने इनको फ़ोन किया था. हमें एक चिंटू ऋषि जी की वाइफ का एक पोर्ट्रेट चाहिए था, तो शायद ये भूल गई हैं, इनको पता ही नहीं होगा कि वो मैं था. तो इट्स लाइक इट्स अ नॉस्टैल्जिक मोमेंट फॉर मी. और एक और चीज़ है कि बहुत अपनापन लग रहा है यहाँ आके, क्योंकि पहले शॉट में गाड़ी उड़ी है और जो कुछ भी मैं करता हूँ वही हो रहा था. तो ऐसा लग रहा है कि मेरी फिल्म आ रही है 5 जनवरी को. तो प्लीज जाके देखिए ये रे पैसा. एंड इट्स सुपर हिट रिटन ऑल ओवर, दैट्स माय गारंटी. वाओ वाओ, थैंक यू सो मच सर. सर, एक और चीज़ आपसे पूछनी थी कि यू हैव ऑलवेज हैड अ मराठी कनेक्शन इन योर फिल्म्स, वेदर इट वॉज सिद्धार्थ या फिर श्रेयस हो या फिर कई सारे लोग थे जिनके साथ जो मराठी कनेक्शन. सो मुंबई से और मराठी से आपका एक अलग कनेक्शन रहा है, उसके बारे में. भाई को मराठी है, क्या बोले? अच्छा अच्छा अच्छा, मैं प्रश्न बहुत मार पड़ेगी. कल्चर बिकॉज मुझे बहुत पसंद है. कॉन्वेंट स्टूडेंट हूँ, मुंबई में बॉर्न हुआ हूँ, ऑब्वियसली मराठी सब्जेक्ट था, दोस्त सारे वैसे हैं, तो इसलिए. और मुझे वो एक इसलिए नहीं क्योंकि मैं यहाँ आया हूँ, बट जो कल्चर है, जो हमारे आर्टिस्ट हैं, मैंने बहुत लोगों के साथ काम किया है, सादगी बहुत है और टैलेंट भरा हुआ है, बट उस टैलेंट का घमंड नहीं है. क्या बात? तो वो मुझे बहुत पसंद आता है जो हमारे मराठी एक्टर्स में, इसलिए मैं हमेशा कोशिश करता हूँ कि उनके साथ काम करूँ और फिल्म वैसी हो मेरी. थैंक यू सो मच सर. अब श्रेयस से पूछना है. श्रेयस, वेलकम होम. आणि कसा वाटला ट्रेलर? नमस्कार. मला वाटतं मलाच नाही, त्यांना पण ट्रेलर खूप आवडलाय. हां, मतलब ये रिलीज के पहले का है, वो रिलीज के बाद जो प्रोड्यूसर के घर में होने वाला है वो चल रहा है वहां पे. वहां ऑलरेडी सेलिब्रेशन शुरू हो चुका है. आणि खूप खूप मज्जा वाटते, खूप आनंद आहे. आणि मला वाटतं अमय आणि संजयनी एकदम करेक्ट माणसाला आज इकडे आणलं आहे ट्रेलर लॉन्च आणि म्युझिक लॉन्च करायला, कारण पैसा ये रे म्हटल्यावर खऱ्या अर्थाने ज्याचा ऐकतो तो हा माणूस आहे. त्यामुळे 100 करोड 200 करोड वगैरे सगळं करणारा आहे, पण मला खरंच खूप आनंद आहे. संजय म्हणाला त्याप्रमाणे खूप वर्षानंतर आम्ही एकत्र एका स्टेजवर आहोत, अँड आय एम व्हेरी व्हेरी ग्लॅड की ते या फिल्मच्या निमित्ताने आम्ही एकत्र आलोत या स्टेजवर. आणि आय होप दॅट यू नो सम डे वी आर एबल टू वर्क अगेन टुगेदर. जे बेधुंद मनाच्या लहरी किंवा क्या बात आहे वगैरे जे आम्ही सगळी टाईमपास धमाल करत होतो, ते यात्री लॉजमध्ये रात्र जागून दुसऱ्या दिवशी शूटिंग करणं अजून सगळं लक्षात आहे. सो आय एम शुअर त्याच्याबरोबर शूटिंग करता सगळ्यांनी जे सांगितलं की इतकी मजा येते, इतकी धमाल असते, इतकं घरच्यासारखं, इतकं फॅमिलीसारखं वाटतं, ते
त्यात एक एक अक्षर एक खोटं नाही आहे तसंच वाटतं. संजय त्या पद्धतीचं वातावरण सेटवर तयार करतो की तुम्हाला वाटतं तुम्ही घरीच आहात, तुम्ही धमाल करताय, मस्ती करताय. जे इवन रोहितच्या सेटवर असतं की गोलमाल आम्ही शूट करताना असं वाटतच नाही की आम्ही कुठे बाहेर काही काम करायला जातो आहे. सो आय थिंक हे दोन इतके मोठे डिरेक्टर्स आज स्टेजवर आहेत त्याचाच मला आनंद आहे. आणि अमयसाठी मला खरंच खूप बरं वाटतं आहे की मी मगाशी म्हणालो की मज्जा वाटते, कारण एक एक फेज होता जेव्हा अमय माझ्यासाठी स्ट्रगल करत होता. सो तर इतका गोड आहे तो की तो मला कुठे कुठे घेऊन जायचा, कोणाकोणाला भेटायला घेऊन जायचा की नाही नाही तू चल माझ्याबरोबर, कोण असेल तो प्रोड्युसर आहे तो काहीतरी करतो आहे म्हणून घेऊन जायचा. शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये तुम्हाला खोटं वाटेल पण त्या एका प्रोड्युसरला इम्प्रेस करायला की मी कोणीतरी मोठा कलाकार आहे, तो एक साऊथचा प्रोड्युसर होता, मी कोणतरी मोठा कलाकार आहे म्हणून त्यांनी शिवाजी पार्क जिमखान्यामध्ये वेटर्सना पैसे देऊन ठेवले होते की आम्ही जेव्हा तिकडे येऊ तेव्हा तुम्ही या आणि ह्याची सही घ्या. ते वेटर्स आले आणि त्यांनी अमयची सही घेतली कारण पैसे अमयने दिले होते. पण असा असा तो इतका गोड माणूस आहे आणि मला खरंच खूप आनंद आहे आज की आज त्याचं ट्रेलर लॉन्च, म्युझिक लॉन्च आणि इतकं दणदणीत, इतक्या सुपर प्रोडक्शन व्हॅल्यूज आहेत फिल्ममध्ये, इतकी एंटरटेनिंग वाटते फिल्म. माझ्या खूप खूप शुभेच्छा सगळ्या टीमना, सगळ्या प्रोड्युसर्सना. मला आय एम सॉरी राजेश बांगा मला नाव माहिती आहे, स्वाती स्वातीला मी मम्मीच बोलतो, यु नो. सो मम्मीला पण खूप शुभेच्छा, सगळ्या टीमला, सगळ्या कलाकारांना खूप शुभेच्छा. ही खूप मोठी सक्सेसफुल फिल्म हो ही माझी देवाचरणी प्रार्थना, आणि ती खरंच होईल कारण इतके दणदणीत कलाकार आणि सुपर टीम असताना या फिल्मला थांबवणारं आणि झी बरोबर असताना, जे मगाशी आपण म्हणालो की झी आणि सक्सेस हे समीकरण आता सेमच झालं आहे, त्यामुळे झीनी घेतली म्हटल्यानंतर ऑटोमॅटिक त्याला एक जो दर्जा येतो, एक जी व्हॅल्यू ॲडिशन होते त्याची तोडच नाही आहे. सो द मोमेंट समवन सेज की झीचं प्रोडक्शन आहे, अरे ही फिल्म ऑलरेडी सुपर हिट आहे, यु नो. सो द फिल्म इज ऑलरेडी अ सुपर हिट, अ बिग बिग ब्लॉकबस्टर. ऑल माय गुड विशेस, थँक्यू सो मच फॉर इन्व्हायटिंग मी. थँक्यू सो मच श्रेयस. रोहित सर, इट्स अ प्रिव्हिलेज टू हॅव यू हिअर टुनाईट. थँक्यू सो मच. थँक्यू.